हॅलो फ्रेंड्स एका सेलिब्रिटी स्टार इव्हेंटमध्ये जवळपास मराठीतील सात बिग 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 बजेट सिनेमे जे आहेत ते अनाऊन्स केलेले आहेत तर ते सात सिनेमे कोणते ते आज आपण पाहूयात निर्वधी हा पहिला सिनेमा दुसरा सुटका तिसरा सिनेमा आहे एप्रिल फुल चौथा सिनेमा आहे फक्त महिलांसाठी पाचवा सिनेमा आहे थ्री चेअर्स सहावा सिनेमा आहे एकदा येऊन तर बघा चौथ आणि सातवा सिनेमा आहे ती मी नवेच असे एकूण सात सिनेमे जे आहेत ते या इव्हेंटमध्ये अनाऊन्स केलेले आहेत ज्यामध्ये की आपल्याला मोठमोठे मुट कलाकार जे आहेत ते दिसणार आहेत निर्वधी या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत तर चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला सुबोध भावे उपेंद्र लिमे आणि गौरी इंगवले सारखे कलाकार दिसणार आहेत सुटका या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करणार आहेत तर या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी प्रार्थना बेहरे ओंकार राऊत सारखे कलाकार लीड रोलमध्ये दिसणार आहेत तिसरा सिनेमा जो आहे एप्रिल फुल हा एक थ्रिलर कॉमेडी चित्रपट असणार आहे ज्याचे की दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव करणार आहेत आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सिद्धार्थ जाधव त्यासोबत अंकित मोहन रा रासिका सुनील आणि रिंकू राजगुरीसारखे जे आहेत लीड रोलमध्ये दिसणार आहेत फक्त महिलांसाठी हा जो चित्रपट आहे या चित्रपटामधच्या कास्टमध्ये आपल्याला सई तामनकर दिसणार आहेत शि शिवानी रंगोळी दिसणार आहेत यासारखे कलाकार जे आहेत या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहेत व या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी जे आहेत ते करणार आहेत आता पुढील सिनेमा म्हणजे थ्री चेअर्स तर थ्री चेअर्स या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते परितोष पेंटर करणार आहेत आणि या चित्रपटाच्या कास्टमध्ये आपल्याला सिद्धार्थ जाधव श्वेता उलाटी यासारखे कलाकार जे आहेत ते दिसणार आहेत आणि सहावा सिनेमा म्हणजे एकदा येऊन तर बघा हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन जवळपास प्रसाद खांडेकर जे आहेत ते करणार आहेत आणि या चित्रपटाच्या लीडकास्टमध्ये सयाजी शिंदे गिरीश कुलकर्णीसारखे भाऊ कदमसारखे कलाकार पुन्हा तेजस्वनी पंडित कलाकार जे आहेत ते दिसणार आहेत आणि शेवटीचा एकदम लास्ट सिनेमा म्हणजे ती मी नवेज हा जो चित्रपट आहे ती मी नवेज या चित्रपटामध्ये आपल्याला जवळपास आठ वर्षानंतर उर्मिला मातोंडकर जे आहेत मराठी चित्रपटामध्ये पदर्पण करताना दिसणार आहेत आणि या सिनेमाच्या लीडकास्टमध्ये आपल्याला उर्मिला मातोंडकरसोबत शर्यस्तळपती देखील दिसणार आहेत तर हे एकूण आठ सिनेमा आहेत जे की बिग बजेट सिनेमा आहेत जे की आपल्याला पुढील काही वर्षामध्ये पाहावयास मिळणार आहेत जे की अनाऊन्स झालेले आहेत तर तुम्ही या सात सिनेमापैकी कोणत्या सिनेमासाठी उत्सुक आहात मला नक्की कमेंट करून सांगा यासारखे जो व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग